गरज होती, मला सर्टिफिकेटही मिळत नव्हतं का, कारण माझ्यावर फक्त जात लावली होती. मी पूर्णतः अनाथ असून सुद्धा त्यांनी मला खूप त्रास दिला. प्रयत्न आणि प्रामाणिकपणे केलेले कष्ट यातून यश नक्की मिळतं हे सुंदरीकडे पाहिल्यावर कळतं. महाराष्ट्रातील पहिली अनाथ मुलगी सुंदरी SB आता पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. वयाच्या 3र्या वर्षी पालग्राम संस्थेमध्ये दाखल झाली. तिथून 12वीचं शिक्षण घेऊन बाहेर पडली. पैशांअभावी काम केलं, कष्ट केले आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि नुकत्याच MPSC स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आणि त्यात सुंदरी ही PSI झाली आहे. नमस्कार, मी सुंदरी SB. मी लहानपणापासून संपर्क बालरंग ह्या संस्थेत राहिले. तिथं लहानाची मोठी झाले आणि विशेष म्हणजे मी सुंदरी SB हे माझे मला आडनाव नाही आहे, पण हे आडनाव माझ्या संस्थेने लावलं त्यांचं स्वतःचं, तर मी तेच आतापर्यंत नाव यूज करते आहे आणि मी पुढेही शेवटपर्यंत हेच नाव ठेवणार आहे. मी जसे लहानपणा 3 वर्षापासून ते आता 22व्या वर्षापर्यंत मी संपर्क संस्थेमध्ये राहिले. मी 2014 साली संपर्क संस्थेतून बाहेर पडले, पण त्या संस्थेमध्ये राहत असताना मला सगळ्या गोष्टी भेटल्या, कोणत्याच गोष्टीची मला कमतरता मिळाली नाही. मला सगळ्यांनी तिथं खूप व्यवस्थित ट्रीट केलं आणि खूप प्रेम पण दिलं. 2014 साली बाहेर पडल्यानंतर मी स्वतःच्या हिमतीवर जॉब केला आणि जॉब करता करता मी माझं ग्रॅज्युएशनही कम्प्लीट केलं. मी जॉब ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असताना मी स्वतःच माझी कॉलेजची फी भरलेली आहे. त्या ग्रॅज्युएशन करताना मला माझ्या हस्बंडनी खूप सपोर्ट केला. ते सपोर्ट कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर मी या MPSC क्षेत्रामध्ये आले. या क्षेत्रात आल्यानंतर मला सर्टिफिकेटची खूप अत्यंत गरज होती. मला सर्टिफिकेटही मिळत नव्हतं का, कारण माझ्यावर फक्त जात लावली होती. मी पूर्णतः अनाथ असून सुद्धा त्यांनी मला खूप त्रास दिला. मला त्यासाठी खूप रडायची. दीपस्तंभ करून मला एक गायत्रीताई पाठक ह्यांचा नंबर मिळाला. त्यांनी मला ह्या सर्टिफिकेटसाठी मदत केली. फक्त त्यांनी मला ह्या सर्टिफिकेटसाठीच मदत केली. मी तरी त्यांचे आभार आहे की त्या सर्टिफिकेटमुळेच मी ह्या एक्झामला बसले. माझा मेन्सचा पेपर झाल्यानंतर रिझल्ट लागला. मेन्समध्ये माझं नाव होतं. नाव झाल्यानंतर मी फिजिकलला काय करू मला काहीच कळत नव्हतं, कारण मी त्यावेळेस मला तर नुकतंच डिलेवरी झालेली होती आणि माझी लहान बेबी होती, फक्त 7 महिन्याची होती. 7 महिन्याच्या बेबीला सोडून मी पुण्यामध्ये आले आणि माझ्या बेबीला माझ्या घरच्यांनी सांभाळलं, माझ्या सासूनी 3 महिने आणि खूप व्यवस्थित सांभाळलं. तिने व्यवस्थित सांभाळलं, त्यामुळे मी इथं निवांत मी फिजिकलकडे लक्ष दिलं. फिजिकलकडे लक्ष देताना मला खूप त्रास झाला, कारण माझी नुकतीच डिलेवरी झालेली होती आणि तुम्हालाही माहिती डिलेवरी झाल्यानंतर सगळ्या गोष्टी हे करायला किती त्रास होतो. माझी रनिंग वॉकिंग हे सगळ्या गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न केला. सकाळ संध्याकाळ मी जात होते. माझं पाय पण भरपूर दुखत होतं, तरी मी केलं आणि फायनलला मी फिजिकल एक्झाम क्वालिफाय झाले. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि त्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला आणि 7 तारखेला रिझल्टही लागला आणि त्या रिझल्टमध्ये मी माझं नाव होतं. या सर्वांचं श्रेय मी या क्षेत्रापर्यंत पोहोचले. मी सर्वप्रथम त्या संपर्क बालरंग संस्थेची मी ऋणी आहे, कारण ज्या पद्धतीने एखादं घर बांधताना आपल्याला जसं एक पाया मजबूत करावं लागतं, तसं त्यांनी संपर्क संस्थेने माझा पाया मजबूत केला बेसिक, त्यामुळे मी त्यांची आवृणी आहे. त्यांनी पाया माझा मजबूत केल्यामुळंच मी पुढं एज्युकेशन घेऊ शकले. जर त्यांनी माझा पाया मजबूत केला नसता तर मला पुढचं एज्युकेशन करताच नसतं आलं. त्याच्यामुळे मी त्यांचं खरंच आभार मानते. आणि त्याचबरोबर जसं एखादं घर बांधण्यासाठीही आपल्याला काही गोष्टी लागतात, त्याच्यासाठी माझ्या हस्बंडनी मला खूप सपोर्ट केलं. तसं VPS शाळेनेही सुद्धाही मला मदत केलं, त्यामुळं मी त्यांचं धन्यवाद मानतो. नमस्कार, मी अमित कुमार बॅनर्जी, संपर्क संस्थाचे संस्थापक आहे. आम्हाला आनंद वाटते की आमचे मुलगी ते संपर्क संस्थेची मुलगी होती आणि मोठी झाला ते सुंदरी SB आज PSI पद त्याच्या निजुक्ती झाला. सुंदरी आमच्याकडे जेव्हा 5 वर्ष वयामध्ये आले होते, तिला मानकूर रिमांड होम ती मिसेस बॅनर्जी आणले होते आणि तेव्हापासून ती मोठी झाला आणि इथे 7वीपर्यंत भाजे बालग्राम संपर्क बालग्राम भाजे इथे ती मोठी झाला आणि नंतर त्याच्या ट्रान्सफर कोयनाडमध्ये चाकण बालग्राममध्ये झाला. चाकण बालग्राममध्ये ते 12वीपर्यंत शिकले होते, 10वीपर्यंत शिकले होते. नंतर तिच्या 12वी आम्ही इथे केले आणि तिला ग्रॅज्युएट व्हायला आम्ही तिला मदत केले. त्याच्यामध्ये आमचे सर्व सतत प्रयत्न होते की ते चांगल्या सरकारी पदामध्ये जावं, म्हणून त्यांचे जे अनाथाचे सर्टिफिकेट आहे ते पण मी स्वतः प्रयत्न करून तिला भेटले आणि आज
संपर्क खरंच म्हणजे त्याचे जे प्रयत्न केले होते त्याला एक चांगला अधिकारी म्हणून त्याला बनवण्याकरता ते आज सफल झाला. आमच्या हार्दिक आशीर्वाद शुभेच्छा सुंदरीला आणि माझा पूर्ण विश्वास आहे संपर्कचे बाकी मुलं पण असंच मोठे होईल आणि देशाची सेवा करेल.